तर कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे आणि नेमकं कोर्टात घडतंय तरी काय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता खरेदी प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचं निधन झालंय असं ईडीनं दावा केलेला आहे. ईडीचे हे दावे आपण पाहतोय. ती दाऊदचा मुंबईतील कारभार सांभाळत होती असं ईडीनं म्हटलंय. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड तिच्या मालकीचं होतं असंही ईडीनं म्हटलंय. तिच्याकडनं ही मालमत्ता नवाब मलिकांनी खरेदी केल्याचं ईडीनं म्हटलंय. ईडीनं हा युक्तिवाद केलाय. दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता खरेदी प्रकरणी नवाब मलिक यांना अटक केल्याचं ईडीनं म्हटलंय. दाऊदची बहीण हसीना पारकरचं निधन झालंय. ती दाऊदचा मुंबईतील कारभार सांभाळत होती असं ईडीनं म्हटलंय. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड तिच्या मालकीचं होतं आणि याची खरेदी नवाब मलिक यांनी केली असं ईडीचं म्हणणं आहे. हा युक्तिवाद सध्या कोर्टात सुरू आहे, त्यामुळे कोर्ट काय फैसला देतं याकडे लक्ष लागलंय.